विटाळके भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एम आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाती व सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने शाळा दत्तक उपक्रम असा संयुक्त कार्यक्रम खानापूर तालुका ग्रंथालय व विटा तालुका नगर वाचनालयाच्या वतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गोपीचंद पडळकर यांनी ग्रंथालयाचे अनुदान वाढ, कर्मचारी वेतन श्रेणी तसेच ग्रंथालयांना इतर सुविधा देणे या संबंधी असणारे सर्व समस्यांबाबत लवकरच शिक्षण मंत्री यांच्याकडे बैठक लावून पाठपुरावा केला जाईल. ग्रंथालयांना 1 ऑक्टोबर रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकी 10,000 किमतीची पुस्तके भेट दिली जातील असे सांगितले. या प्रसंगी सांगली जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक भगवानराव शिंदे व खानापूर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब पुणे ग्रंथालयाच्या विविध समस्यांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे कार्यवाहक निशांत कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य किसनराव जामकर, खानापूर तालुका ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, वाचनालयाचे अध्यक्ष संदीप मुळे, उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे, खजिनदार आनंदराव खाडगे, रघुराज पेटकरी उपस्थित होते. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.